ही हल्दी ची झाड आहेत ना बाबा, आंब्याची झाड आहे, हे पेरूचं झाड आहे, शिर्डीवरून शिर्डीला पहिले जायचं ना. हा, किती टाइम लागला हळदीला, किती टाइम लागला? आता लावली ती जानेवारी पण काढायची, 4-5 महिने लागले असतील ना याला उगवायला हळदीला. नारळाची झाड पण आहेत, केळीची झाड आहेत, नारळ तिकडे आहे 3 मेला ती. हां, या बाबा इकडे. ही आंब्याची झाड, ही गवतीची आहे. हो हो, ही समोरची, ही गवतीची आहे. तिकडे पण पहिला लावले. अच्छा, चिकूचं झाड लावले. हे समोर आहे ते, हे कोणतं झाड आहे? पेरू. पेरूच, हे पण पेरू. त्याच्या बाजूला पेरूची चिकार झाड लावलीत मग. बाबा 10-15 झाड असतील ना आपल्याकडे इकडे. हे करतात वेणी, वेणी, वेणीच, वेणी मध्ये हिरव्या कलरचे पानं असतात बघ, शोची, शोची. हा हा, अरे वेणी विकतात बघ, वेणी हिरवी हिरवी पानं असतात बघ, त्याचं झाड आहे. अरे वा, तुला दाखवतो मी तो मेसेज आलेला आहे तो बघ, त्याच्यामध्ये जर तुला काय करता आलं किंवा तुला जर कुठं काय लागलं तर सांग. नक्की नक्की. कोरफडचं झाड बघ, कोरफड आपण बोलतो ना अलोवेरा, कोरफड त्याच ओरिजिनल झाड आहे. लहान मुलांपासून खोकल्यासाठी अडुळसा कोरफड, कोरफड, कोरफड अलोवेरा बोलतात ना. हा हा, ते इंग्लिश मध्ये. सांभाळून या. हा हा, ही आहे केळीची झाड. हे पावसामुळे थोडीच पाणी पडली. तिकडे पण छोटासा एक हे केलेला आहे, भाजी आहे का त्याला पण? नाही कशी
आयुर्वेदिक है ना 100%। बाईक सुकून सगळी सेंसिबिलिटी काढून कुठून आली ही ओरिजिनल हळद आहे ना ओरिजिनल ही जेवणात वापरतो आपण हो जेवणालाच वापरतो हे गुणे आणि हे गुणे तीन तीन गुणे